हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्याला गोडी पुणेरी आमटी म्हणजेच गोड्या मसाल्याची आमटी ह्याची रेसिपी सांगणार आहे. तुरीच्या डाळीची गोड्या मसाल्याची आमटी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय आमटी आहे. गोडी आमटी ही खूप छान व खमंग लागते. ह्या आमटीत गोडा मसाला, चिंच किंवा अमसूल व गूळ आहे, त्यामुळे आंबट गोड अशी छान चव लागते. मेथ्या दाणे घातल्याने खमंग लागते. ही आमटी गरम गरम भाताबरोबर साजूक तूप घालून सर्व्ह करावी, अगदी अप्रतिम लागते. गोड्या आमटीचे साहित्य मी स्लाईडमध्ये प्रमाणबद्ध दिलेले आहे व त्याची फोडणी कशी द्यायची हे सुद्धा मी स्लाईडमध्ये दिलेले आहे व त्याचे साहित्य व कृती हे व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. गोडी आमटी बनवण्यासाठी साहित्य: तेल, मोहरी, जिरे, हिंग, मेथ्या, कढीपत्ता, हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, कोथिंबीर चिरून घेतली आहे, आमसूल व गूळ व मी डाळ शिजवून घेतली आहे. आपण आमटी बनवण्याची कृती बघूया. प्रथम मी तेल गरम करून घेतले आहे. तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये मोहरी टाकणार आहे. मोहरी तडतडल्यावर मी मेथ्या घालणार आहे. मेथ्याने आपल्या आमटीला खूप छान चव येते व सुगंधसुद्धा येतो. त्यानंतर जिरे, कढीपत्ता, हिंग, थोडी हळद, लाल मिरची पावडर थोडी घातली आहे आणि मी शिजलेली डाळ टाकणार आहे. ही आमटी बनवताना फोडणी ही छान खमंग लागली पाहिजे, म्हणजे आमटीची चव खूप छान येते. आता मी ह्यामध्ये गोडा मसाला घालत आहे, मीठ चवीप्रमाणे व पाणी. ही आमटी थोडी पातळ छान लागते अगदी. आणि आता हे मिक्स करून घेणार आहे व भांड्यावरती मी झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं मंद विस्तवावरती आमटी शिजवून घेणार आहे. डाळ शिजून झालेली आहे. मला ही थोडी घट्ट वाटते म्हणून मी त्यामध्ये थोडे अजून पाणी टाकणार आहे. ओला नारळ टाकत आहे मी खवलेला. जर आपल्याला आवडत असेल तर आपण टाकू शकता, नाही टाकला तरी काही हरकत नाही. त्यानंतर 2-3 आमसूल टाकले आहेत मी. जर तुमच्याकडे चिंचेचा कोळ तयार असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ टाकू शकता, नाहीतर आमसूल टाकला तरी चालेल. त्यानंतर गूळ टाकणार आहे. व कोथिंबीर घालणार आहे. व मी ह्याला चांगली उकळी येऊन देणार आहे. उकळी आली म्हणजे आमसुलाचा जो आंबटपणा आहे तो आमटीमध्ये उतरतो व जो गूळ टाकला आहे त्यामुळे तो विरघळून सुद्धा जाईल व छान आपली आंबट गोड तिखट अशी आमटी तयार होईल. ही पहा आपली गोडी आमटी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. करून बघा, नक्की सगळ्यांना आवडेल. कारण का, ह्याची चव ही आंबट गोड तिखट अशी छान लागते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूयात. धन्यवाद.